स्टैंडर्ड 8 जनरल साइंस चैप्टर चालू है आपका 10 सेल एंड सेल ऑर्गेनेल्स आणि आज त्याचं आपल्याला पाहायचंय लेक्चर क्रमांक 3 आज आपण सध्या आपण डिस्कस करत आहोत सेल ऑर्गेनेल्स त्यामध्ये पहिलं न्यूक्लियस आपलं झालेलं आहे आता नंबर 2 चं सेल ऑर्गेनेल आपण डिस्कस करतोय एंडोप्लाज्मिक रेटिकुलम आणि याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हटलं होतं ईआर त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये डायग्राम पाहिली होती आज ह्या एंडोप्लाज्मिक रेटिकुलमचे काय पाहिजे तर फंक्शन्स एंडोप्लाज्मिक रेटिकुलम सेलमध्ये नेमकं कोणतं काम करतं जसं आपण न्यूक्लियसचे फंक्शन्स पाहिले होते बरोबर आहे ना इट कंट्रोल्स ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल इट कंट्रोल्स सेल डिव्हिजन हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्समिट करतं असे फंक्शन्स बघितले होते न्यूक्लियसचे आता तसंच ईआर काय करतं तर इट फॉर्म्स सपोर्टिव्ह फ्रेमवर्क इन सेल इट फॉर्म्स सपोर्टिव फ्रेमवर्क ऑफ सेल ते सेलचं काय आहे सपोर्टिव फ्रेमवर्क तयार करतो मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये त्याच्या स्ट्रक्चर मध्ये सांगितलेले इट दे आर द इंटरकनेक्टेड काय आहेत ट्यूब्यूल्स आहेत आणि ते पूर्ण इट एक्सटेंड फ्रॉम न्यूक्लियर मेम्ब्रेन टू प्लाझ्मा मेम्ब्रेन एक्सटेंड होतात थ्रू आउट द सायटोप्लाझ्म असं सांगितलं म्हणजे ते काय करतं की सेलला एक सपोर्ट करणारा आतमधलं फ्रेमवर्क काय करतो तयार करतो त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की स्लॅब टाकताना काय करतात गजाची जाळी करतात तिथे पूर्ण स्लॅबला ते सपोर्टिव्ह फ्रेमवर्क तयार करतो अगदी तसंच एक सपोर्टिव्ह फ्रेमवर्क कोण तयार करतं तर हे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम तयार करतं त्यानंतर कंडक्शन ऑफ प्रोटीन्स हो पेशीच्या आतमध्ये जे प्रोटीन्सचं कंडक्शन आहे प्रथिनांचं जे वहन आहे हो प्रोटीन्स फार महत्वाचे असतो बरं का सेलसाठी कारण सेलचं जितके काय कोड्स असतात जे काय आदेश असतात सगळे आदेश हे प्रोटीनच्या स्वरूपात असतात की न्यूक्लियसमधून बाहेर येणारे आणि बाहेरून न्यूक्लियसच्या आतमध्ये जाणारे जी काय त्यांची देवाणघेवाण आहे त्यांची जी काय सॉफ्टवेअर्स आहेत ते सगळेच्या सगळे आदेश हे प्रोटीन्सच्या स्वरूपात असतात आणि त्याच्यामुळे प्रोटीनची देवाणघेवाण पेशीच्या आतमध्ये फार आवश्यक असते आणि त्याच्यासाठी कंडक्शन ऑफ प्रोटीन्स प्रोटीन्सचं वहन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तर ते करण्याचं काम कोण करतं ई आर करतं एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम करतं त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की आपली इच्छा नसली तरी सर्टन टॉक्सिन्स हो आपल्याला अन्न वाटतं पाण्या वाटतं हवे वाट काय होतात तर बॉडीमध्ये एंटर होत असतात दररोज अगदी अव्याहतपणे अनेक विषारी घटक आपल्या शरीरामध्ये आपली इच्छा नसताना सुद्धा जात असतात हो अन्न खातो आपण त्याच्यात काही विषारी घटक असतात त्यानंतर पाणी पितो हवा आहे बरोबर आपण ट्राफिकमधून चाललो आणि गाड्यांचा धूर आहे टॉक्सिक गॅसेस असतात आपली इच्छा नसली तरी नाकातून आतमध्ये जातात अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिक घटक टॉक्सिक कंपोनंट्स दे आर एंटर्ड इन अवर बॉडी थ्रू फूड थ्रू वॉटर थ्रू एअर हो अन्ना वाटा पाण्या वाटा आणि हवे वाटा काय होतात आतमध्ये जातात हे ई आर काय करतं तर ई आर हे जे आहेत ई आर काय करतं हे जे टॉक्सिन्स आहेत ह्या टॉक्सिन्सला काय करतं वॉटर सोल्युबल करतं पेशीच्या आतमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये काय करतं विरघळतं आणि काय होतं आणि देन फ्लश्ड आउट ऑफ बॉडी आणि ते सगळेच्या सगळे टॉक्सिन्स काय होतात
फ्लश्ड आउट ऑफ बॉडी. हो वेरियस टाइप्स ऑफ टॉक्सिन्स, अनेक प्रकारचे टॉक्सिन्स दे आर कंटिन्युअसली एंटरिंग इन आवर बॉडी थ्रू फूड, थ्रू वॉटर, आणि त्यांचं फ्लशिंग अवे करण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं, हे ई आर करत असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. हे काय आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स आहेत, फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता इथं आपले दोन सेल ऑर्गॅनेल्स पूर्ण झाले, कोणते कोणते, न्यूक्लियस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता तिसरं आहे, कोणतं आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स. बघूयात आपण ते. तिसरं गॉल्गी कॉम्प्लेक्स. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये गॉल्गी काय आहे, एका साइंटिस्टचं आडनाव आहे बरं का, हो गॉल्गी. हो त्याला जॉल्जी वगैरे असं काय म्हणायचं नाही, गॉल्गी काय म्हणायचं, गॉल्गी. तेव्हा त्या साइंटिस्टचं चित्र सुद्धा आहे, पुस्तक ओपन करा पान क्रमांक 71 वर आहे का नाही, त्या चौकटीमध्ये. हा तो सायंटिस्ट आहे, मोठ्या मोठ्या मिशावाला जुन्या हिंदी सिनेमातल्या व्हिलन सारखा दिसतो, पण तो सायंटिस्ट आहे बरं का. तर ते जो आहे त्याचं नाव आहे गॉल्गी. त्याचं काय नाव आहे, गॉल्गी. आणि हा जो गॉल्गी आहे त्यांनी हा पेशीचा अवयव एक सेल ऑर्गॅनेल शोधून काढलं. त्याला काय नाव द्यावा, त्याला काय नाव द्यावा, त्याला सुदर्शन स्वतःच नाव देऊन टाकलं. बघा असं काम करायचं, स्वतःच नाव देऊन टाकलं. काय नाव देऊन टाकलं, गॉल्गी कॉम्प्लेक्स. काय नाव दिलं, गॉल्गी कॉम्प्लेक्स. ते सेल ऑर्गॅनेल आहे, हे मुद्दाम लक्षात आलं पाहिजे. गॉल्गी काय आहे, तो गॉल्गी आडनाव आहे सायंटिस्टचं, आणि ते शोधून काढलं म्हणून त्याने स्वतःच नाव दिलं. पहिल्यांदा त्याची आकृती काढतो, हा पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे, आपण व्यवस्थित छान आकृती काढू. अगदी सिंपल आकृती काढायची, काही त्याला जास्त काही वेळ घालायचा नाही, त्याला काही सेडिंग वगैरे काही करत बसायचं नाही, काही नाही, काहीतरी उगत हे आपल्याला समजलं पाहिजे. या पद्धतीनं काय करायचं, तर या आकृत्या काढायच्या, उगा वेळ नाही घालायचा जास्त. आकृत्यामधून काय, पुस्तकात काय चित्र दिलेले आहेत, आपल्याला त्याचा मतीचा अर्थ काढायचा. हे काय आहे झालं, एक आपलं हे या पद्धतीनं जे आहे हे काय, गॉल्गी कॉम्प्लेक्स काढायचं आहे आपल्याला. हे जे आहे हे अगदी एवढं सिंपल काढलं तरी चालतं आपल्याला. काय बरोबर, पुस्तकात काय दिले, चित्र दिले, आपल्याला आकृती काढायची, डायग्राम काढायची. आता हे जे आहे तर गॉल्गी, तर हे काय आहे, तर त्याचं स्ट्रक्चर काय आपण जर का आपण बघितलं, तर इट इज मेड ऑफ अ 5 to 8 हॉलो अँड फ्लॅट स्लॅग सॅक्स. काय आहे, इट इज मेड अप ऑफ, मेड अप ऑफ 5 to 8 5 to 8 फ्लॅट म्हणजे सपाट, सॅक्स म्हणजे पिशव्या, फुगे असतात ना हवा गेलेले, ते जर का आपण ठेवले असे लहान मोठे फुगे एकमेकाला समांतर, तर लगेच गॉल्गी कॉम्प्लेक्स तयार होतं. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 फ्लॅट सॅक्स प्लेस्ड पॅरलल टू इच अदर, प्लेस्ड पॅरलल टू इच अदर, एकमेकाला समांतर अशा ठेवलेल्या. बघा ह्या सॅक्स ह्या काय आहेत, फ्लॅट सॅक्स आहेत. कशात एकमेकाला समांतर, कमीत कमी 5 असतात, जास्तीत जास्त 8 असतात, कि असे काय तर सॅक्स असतात. आणि ह्या सॅक्सला काय म्हणायचं, दिस सॅक्स आर कॉल्ड ऍज सिस्टर्नी. ह्या सॅक्सला काय नाव आहे, सिस्टर्नी. हो एक असेल तर सिस्टर्ना, आणि एक असेल तर ई लावायचं, सिस्टर्नी. लगेच आपण काय म्हणू, ह्या सॅक्सला नाव देऊ, काय नाव देऊ, सिस्टर्नी. आणि ह्या सॅक्स मध्ये काय भरलेलं असतं, एन्झाइम्स भरलेले असतात. ह्या सॅक्स ज्या आहेत काय असतात, एन्झाइम्स भरलेले असतात. त्याच्यामध्ये एक द्रव पदार्थ भरलेला असतो, आणि त्या द्रव पदार्थाला काय म्हणायचं, एन्झाइम्स. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स काय येत, केमिकल्स आहेत. तर ह्या सॅक्सच्या आतमध्ये काय भरलेलं आहे, एन्झाइम्स भरलेले असतात. दिस सॅक्स
आर फिल्ड विथ हे सैक्स काय आयत दिस सैक्स आर फिल्ड विथ एंजाइम्स त्याच्यामध्ये काय भरलेले असतात एंजाइम्स एंजाइम्स काय आहेत केमिकल्स आहेत काय केमिकल्स आहेत कशासाठी आवश्यक आहेत तर पेशीच्या मध्ये विविध प्रकारच्या रिएक्शन्स चालू असतात तर त्या रिएक्शन व्यवस्थित कॅरी आउट करण्यासाठी हे एंजाइम्स आवश्यक असतात आणि काय आहे की याला दोन काय असतात दरवाजे असतात की एकाला म्हणायचं सिस फेस आणि खाली जे असतं ते ट्रान्स फेस किंवा असा जो दरवाजा आहे त्याला सिस फेस म्हणतात हो आणि बाहेरचा जो दरवाजा आहे त्याला ट्रान्स फेज म्हणतात त्याला काय म्हणतात ट्रान्स फेज असे त्याला दोन काय फेस म्हणा किंवा फेज म्हटलं तर पण इकडे तुमच्याकडे फेस आहे म्हणून आपण फेस म्हणू की दोन दरवाजे आहेत त्याला आपल्या घरात जसे दोन दरवाजे असतात ना पुढचा दरवाजा आणि पाठीमागचा दरवाजा तसे गोल कॉम्प्लेक्सचे दोन दरवाजे पुढचा दरवाजाला म्हणायचं सिस फेस आणि पाठीमागच्या दरवाजाला म्हणायचं ट्रान्स फेस तर असे दोन दरवाजे असतात आणि याच्यामध्ये प्रोटीन्स बरोबर येतात त्याच्यामध्ये काय असतात की याच्यामध्ये वेसिकल्स असतात सिक्रिटरी हे जे गोल गोल दाखवले ते हे वेसिकल्स आहेत इतकंच लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बरोबर प्रोटीन्स त्याच्यामध्ये येत असतात आणि जसं जसं ते प्रोटीन्स एका सॅक मधून दुसऱ्या सॅक मध्ये एका सॅक मधून दुसऱ्या सॅक मध्ये जातात तसं तसं केमिकल रिएक्शन कॅरी आउट होत असतात आता याचे फंक्शन्स काय येतं काय काम करतं पेशीमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स तर समजावून घेऊ फंक्शन्स तर याच पहिले जे आहे हे काय आहे तर इट इज अ सिक्रिटरी ऑर्गन ऑफ सेल की वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स बाहेर टाकायचे तयार करायचे असं सिक्रिशन्स करायचं म्हणून इट इज अ सिक्रिटरी ऑर्गन ऑफ सेल हे मला लक्षात ठेवायचं बरं का हो कंट्रोलिंग ऑर्गन कोण आहे न्यूक्लियस असे नाव लक्षात ठेवायचे हा सिक्रिटरी ऑर्गन आहे आणि हा काय करतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स पॅकिंग करतो मॉडिफिकेशन करतो आणि त्याला रिलीज करतो ही केमिकल फॅक्टरी आहे एवढंच नाही हे अजून कशाला मदत करतं तर इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल प्लाज्मा मेम्ब्रेन सेल वॉल प्लाज्मा मेम्ब्रेन वगैरे असे जे घटक आहेत ते तयार करण्यासाठी याचा काय होतो वापर होतो अगदी आपला जो पुढचा ऑर्गन आहे लायझोझोम्स ते तयार करण्यासाठी सुद्धा याचाच वापर केला जातो काय हरकत नाही आजकाल इतना आहे का